बोरी पंचायतीची ग्रामसभा आयतारा झाली. ग्रामसभा बरीच तापली आणि बरोच वेळ चालली. वेगवेगळ्या विषयांचेर पंचायती ग्रामस्थांनी धारेर धरली. घर कर, व्हडले प्रकल्प याविशीं ग्रामस्थ आक्रमक झाले. बेतके हांगा येवपी इस्कॉनाच्या प्रकल्पाक लोकांनी खरपणान विरोध दाखयला. आमच्या लोकांक भरमसाट घरपट्टी भरप शक्य जावपाचें ना आनी त्या खातीर हो कर म्हणटा तो कमी जावपाकूच जाय अशी मागणी ग्रामस्थांनी केल्या. 2005 आमचे हाऊस टॅक्स वाढयले. सो 2005 नंतर आता 2023 टॅक्स वाढयता. सो जे गॅप आसा ते ऑगस्ट इतके फास्ट भरून गेला. सो रायज इट अराउंड 400%. म्हणजे तुम्ही साधारण जर विचार केलो जाय जेन्ना आज आमकां सॅलरी ही साधारण 10-15% रायज जाता. इवन खंयचे गव्हर्मेंट सर्वंट जर तुम्ही अशे 400% जेन्ना आमी अत्यंत कठीण आर्थिक परिस्थिती आसा जर लायज जाल्यार आमी ते दिवंक शकना. आनी कितें आसा की एडमिशन इस्कॉलाक करतलो किंवां आनी खंय करता जाल्यार आमच्या ग्रामपंचायती कडल्यान सर्टिफिकेट जाय आनी हे टॅक्स जर भरले ना जाल्यार ही सर्टिफिकेट मेळना. वाडल्या कितले वाडटले वाडट्या एक्चुली हांव म्हणटा कितें 15-20 तेंच्यांनी एसेसमेंटूच 10-20 करूं ना. एक्चुअली कायदे प्रमाणे 5 एसेसमेंट करूंक जाय आनी तेन्ना टॅक्स वाडोवपाक जाय. तेन्ना टॅक्स वाडयलो ना. आतां एकदम लोकांक बरें जालें न्हू. तें हो जो विशय सर्कुलर जो गव्हर्मेंटान आमी धाडलेलो लगातार 3 मिटींगे हांव सुनील बोरकर सदी आमी ओपोज करीत आशिल्ले. कित्याक एकदम हो इतलो वाडोवं नाका आमी वारंवार सेक्रेटरी विनंती करताले करचो पूण स्टेप बाय स्टेप करचो. कित्याक लोकांक हें जमना इतलें. 28 पर स्क्वेअर मिटर आरसीसी किंवा 14 हे हेचे दवरल्या मातये घराचे बीन ते एकदम पळय ते वाडयल्या. ते लोकांक ते परवडना आतां. ताका लागून आमी सेक्रेटरी वारंवार आमी रिक्वेस्ट केल्ले पूण सेक्रेटरीन ते आमचे मेजोरिटी नाशिल्ले कारणान जावं कितें म्हणा तेणें ते आमचे ते लक्षांत घेतले ना. आनी हें आमचो एक मेन म्हणल्यार पॉझिटिव्ह म्हणल्यार जे फाटले मिनिट ते पळयले जाल्यार तितूंत भितर गोंधळ केल्लो आशिल्लो. सेक्रेटरी तितून हे आशिल्लो तर सेक्रेटरीन जो मिनिट्स बरयता आसतना जो प्रपोजल कोणें घातलेलो तेजे नांव घालना आसतना दुसऱ्याचे प्रपोजल नांव खंयचो सेक्रेटरी आतांचो काय पयलीं आतांचो पयलींचे सेक्रेटरीन ते ऑपोज केल्ले. आमी फाटले फावटी एमेंडमेंट केलो पयलींचो जो सेक्रेटरी रजत नार्वेकर आतांचो जो सेक्रेटरी आसा तो प्रपोजल फुडारकर. आनी तेणें कितें केलें फाटले फावटी जो तेणें रॉंग बरयलें तें आमी एमेंडमेंट करपाक लायले. एमेंडमेंट करपाक लायले जाल्यार तेजेर हेणें एमेंडमेंट बरयता आसतना बरयलें की बाबा प्रपोज केलो दुसऱ्या मनशाक आनी ताका लागून आमी एमेंडमेंट करूं शकना म्हणून. पूण जेन्ना हें ताका सांगलें आतां ग्रामसभेक ताका विचारलें बाबा तो अभय केसरकर तेजें नांव जेन्ना घेतलें तेन्ना तें प्रपोजल येयलो काय ना तो म्हणपाक ना 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 तेजें नाका तुका कितें जाय तें विचारपाक म्हणल्यार हो आपूण एक्सपोज आसा म्हणून पयलींच दिल्लो. म्हणल्यार हांव इतलेंच सांगता लोकां कडेन की बाबा गोंयभरच्या लोकां कडेन पंचायतींनी फक्त सेक्रेटरीचे नजर दवरा. सेक्रेटरी चड कारणीभूत आसा ह्यो गोश्टी करपाक सगळे वाटेच्या. तसो दुसरो इशू म्हणल्यार हाऊस टॅक्साचो. हाऊस टॅक्स खूब वाडयलेले आनी ताका लागून लोकांक सगळ्यांत त्रास जाता. तर ते रेजोल्युशन घेतले की पयलीं जे टॅक्स आशिल्ले तेच परत इम्प्लिमेंट जावचे आनी तितलेच घेवचे. ताचे तिसरो इशू म्हणल्यार मेगा प्रोजेक्टाचेर. मेगा प्रोजेक्ट जे गांवान जाता ते बंद जावचे. कित्याक गांवकारांक गांवच्या लोकांक काबार जातले. जे वोटींग तेंचे वाडले जे भायले लोक येतले आनी लाखांनी करोडांनी जे प्लॉट हे आसता रेट आसता जे प्लॉटाची जावं व्हडले व्हडले बंगलो जाता तेंची जावं फ्लॅटाची व्हडली चड रेट आसता आनी हे गोंयकारांक ते घेवपाक जायना. ताका लागून आमी मेगा प्रोजेक्टाचेरूय बॅन येवचे. ताका लागून आमी एक रेजोल्युशन घेतलेलें आसा. तसोच आनी एक म्हणल्यार जो मेन इम्पॉर्टंट म्हणल्यार तो जो इस्कॉनाचो जो एक प्रोजेक्ट येवपाक बेतके हेजेर आमकां सगळे आयडिया डॉक्युमेंट मेळिल्ले आसा आनी हे सगळे आमी पंचायती कडेन मांडले. पंचायत कांय रिवोक करपाक सोदना कांय करपाक सोदना पूण आतां डिसिजन जाला आमी ते सायडीन वचून आमी ते सगळे ग्रामस्थांनी जे पंच कोण आमचे उरपा येता ते येवन सगळे बंद करतले अशें हें सांगलें. क्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोंडा.